हॅलो राधिका, कुठे आहे ऋषभ? काय आता हा कुठला नवीन ड्रामा आहे? जास्त नाटक करू नकोस ऋषभ, मुकाट्याने सांग कुठे आहे राधिका। हे बघ, वेट अ मिनिट, शी इज युअर वाईफ, तुला माहिती असायला हवं ती कुठे येते। तुमच्या दोघांचे डाव आमच्या लक्षात येणार नाही असं वाटतं तुम्हाला? हिम्मत असेल तर समोर या आमच्या, मग दाखवतो आम्ही। घरातून पळून जाऊन तुम्ही आम्हाला फसवू शकाल असं तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे तुमचा। राधिका पळून गेली कुठे आणि कधी? बस फार ऐकून घेतलं आम्ही तुमचं, पण आता या पुढे नाही। हे बघ, मला माहित नाही राधिका कुठे येते, पण इतकं मात्र नक्कीच तुझ्या जाचाने ती पळून गेलेली आहे। इतके दिवस आमच्यात काहीही संबंध नव्हता, पण आता जर मला राधिका मिळाली तर मी तिला तुझ्या घरीच काय, तुझ्या आयुष्यातच परत कधी येऊ देणार नाही। मग आम्ही पण बघून घेतो तुम्ही कुठे पळून जाता ते। या चुकीची फार मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे तुम्हा दोघांना, एवढा लक्षात ठेव। आम्हाला खात्री आहे राधिका तुझ्या सोबतच आहे, फक्त एकदा तुम्ही आमच्या समोर या। ऋषभ, या वेळेला तुला आम्ही अजिबात जिवंत सोडणार नाही। राधिका आता जर तिच्या सासरी नाही आहे तर मग ती गेली कुठे? खरं तर तिने हा डिसिजन आधीच घ्यायला हवा होता। आता ती पुन्हा त्या निंबाळकरांच्या घरी जाईल असं मला वाटत नाही, पण मला तिचा शोध घ्यायला हवा। कुठे गेली असेल ती? आय होप ती जिथे असेल तिथे सुखरूप असावी। तिने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं नाही म्हणजे मिळवलं। नाउ आय डोंट वॉन्ट टू वेस्ट एनी मोर टाइम। तुम्हाला मूल हवंय आणि मला एक सन्मानाचं आयुष्य, एका पत्नीचा अधिकार हवाय। या चार भिंतींच्या आत बंद दाराआड आपलं नातं जे काही असेल, पण बाहेरच्या जगासमोर आपण पती पत्नी म्हणूनच वावरायला हवं। आमचं बाळ, आमचं बाळ, या बाळाला कधी तुम्ही आपलं बाळ म्हणालात? तुम्ही जर मनापासून माझी साथ दिलीत ना तर मी खुश होईल, आणि तरच आपलं बाळही सुरक्षित राहील। राधिका, राधिका, का हसतोयस तू आमच्यावर? का हसू नये आम्ही तुझ्यावर? राधिका जेव्हा तुझ्या जवळ होती, तुझ्या नजरेसमोर होती, तेव्हा तू सतत तिचा अपमान केलास, वाईट साईड बोलून तिचा छळ केलास, सतत तिच्यावर संशय घेत राहिलास। आता का विचार करतोयस इतका तिचा? का अस्वस्थ होतोय तिच्यासाठी? का रडतोय तिच्यासाठी? नाही, आम्ही राधिकासाठी नाही रडतो, आम्ही राधिकासाठी अस्वस्थ झालेलो नाहीये। आमच्यापासून दूर जाण्यापासून आम्ही तिला कधीही थांबवलं नसतं, पण राधिकाच्या पोटात आमचं बाळ आहे। आम्ही आमच्या बाळासाठी अस्वस्थ झालोय, आमच्या बाळाला घेऊन पुढंच ठेवू। राधिका कुठे गेली? तिने जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आमचं बाळ
या जगात येण्यापूर्वीच. आणि नाही, हे हे आम्ही नाही सहन करू शकणार. आम्हाला हे सहन नाही होणार. हे आम्ही नाही सहन करू शकणार. फक्त बा नाही, तुला राधिका सुद्धा परत यायला हवी आहे आणि म्हणून तुला त्रास होतोय, बरोबर? नाही, असं नाहीये, असं नाहीये. राधिका परत यावी म्हणून आम्ही अस्वस्थ का आहो? फक्त आमचं बाळ आम्हाला हवंय, दुसरं कोणी नको. तसं नाहीये, तुला राधिका हवी आहे कारण तुझं प्रेम आहे तिच्यावर. अर्थात तू हे कबूल करणार नाहीस, पण तुला राधिकाच्या सोबतीची गरज आहे, आम्हाला कोणाचीही सोबतीची गरज नाही. आम्ही एकटे आहोत तेच बरं. आमचा कोणावरही विश्वास उरला नाही, आमचा कोणावरही प्रेम नाही. जरा शांत डोक्याने विचार कर दुष्यंत राजे. राधिकाने तुला कधीही त्रास दिला नाही, तुझ्यावर संशय घेतला नाही, कारण तिचं प्रेम आहे तुझ्यावर. स्वतःच्या मनाला जर तू विचारलंस तर तुझं मन सुद्धा तुला हेच सांगेल की राधिकाचं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं राधिकावर. नाही, असं काही नाहीये, हे खोटं आहे. आमचं प्रेम नाहीये राधिकावर. हेच खरं आहे की तू तिच्यावर प्रेम करतोस, तू राधिकावर प्रेम करतोस, हेच खरं आहे. खोटं आहे. कसला विचार करतेस बाळा? ऋषभचा विचार करतेस म्हणजे हे शुभ संकेत आहेत, नाही का आजी? असं काही नाहीये ग. हे बघ, माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. तू पैज हरलीये आणि तू आता लग्नाला तयार होणार आहे. आजी, मला काय म्हणायचं हे ऐकून तरी घेशील की नाही? ऋषभचा फोन आला होता. आमच्या फोनवर जे काही बोलणं झालं त्याबद्दल विचार करत होते मी. काय बोलला तो? तो हे म्हणाला की तुझ्या बोलवण्यावर तो आपल्याकडे आला याबद्दल तू कुठलाही गैरसमज करू नको. गैरसमज? मी कसला गैरसमज करून घेतला? म्हणजे तो आपल्याला भेटायला येतो, म्हणजे हळूहळू त्याला माझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल आणि तुला आणि त्याच्या घरच्यांना जसं हवंय तसं होईल. हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अरे देवा, काय तुम्ही आजकालची मुलं? हा, मी कसलाही समज करून घेतलेला नाहीये. पण मला सांग, आणि खरं खरं सांग, तुला त्याच्याविषयी काय वाटत? काही नाही, यापुढे आम्ही चांगले फ्रेंड्स बनून राहायचं ठरवलंय. पण गुड फ्रेंड्स गुड पार्टनर सुद्धा होऊ शकतात, नाही का? प्लीज आजी, असे हाय होप्स ठेवू नकोस. का तू विसरतेस बाळा, तू पैज हरलीये. ती बॅट मी अगदी सहज लावली होती, काहीही सिरियसली घेतलेलं नाहीये मी. आज तुम्ही एकमेकांना मित्र म्हणून स्वीकारले, पण माझी खात्री आहे लवकरच तुम्ही दोघं एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकाराल. दुष्यंत राजे, राधिका तुम्हाला कायमची सोडून गेली, आता या गोष्टीच दुःख करत बसण्यात काही अर्थ आहे का? खरं सांगू दुष्यंत राजे, मला ना तुमची ही अवस्था बघवतच नाही हो. तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. राधिका तुम्हाला सोडून गेली तर काय झालं? मी आहे ना तुमच्या जवळ कायमच. दुष्यंत राजे,
अजाणतेपणे का होईना, पण आपण दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलोय आणि मीही तुमची खूप काळजी घेईन. राधिकाची कमी जरा सुद्धा भासू देणार नाही तुम्हाला. नाहीतरी राधिकाने तुम्हाला कधी आपलंस केलंच नाही, मग तिच्या जाण्याने तुम्हाला काय एवढा त्रास होतोय? खर तर ती तुमची पत्नी बनण्याच्या लायकीचीच नव्हती. तुमचा मोठेपणा की तुम्ही तिला पत्नीचा दर्जा दिलात, निंबाळकर घराण्याच्या सुनेचा दर्जा दिलात, पण काय उपयोग? गेली ना ती पळून. तुम्ही तर खुश व्हायला हवं की ती तुम्हाला आणि या तुमच्या घराला सोडून निघून गेली. कारण जोपर्यंत राधिका या घरात होती ना, तुमच्या घराचं सुख शांती सगळं हिरावून घेतलं होतं तिने. दुष्यंतराचे मला माहिती आहे, तुमचं बाळ तिच्या पोटात आहे म्हणून तुम्हाला तिची एवढी काळजी आहे. पण डोंट वरी, एकदा का तुमचं माझ्याशी लग्न झालं ना, तुमची ती बाळाची इच्छा मी पूर्ण करेन. दुष्यंतराचे काय झालंय तुम्हाला, असे काय बघताय? लांब राहा आमच्यापासून, लांब राहा. तुला जेव्हा आम्ही नोकरी दिली होती तेव्हाच आम्ही तुला सांगितलं होत की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, हे आपल्याला राधिका समोर फक्त नाटक करायचं होतं, फक्त नाटक. कारण आम्हाला राधिकाला दाखवून द्यायचं होत, याची जाणीव करून द्यायची होती की जेव्हा आपलं एका व्यक्तीवर प्रेम असत आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीला दुसऱ्या बरोबर बघतो तेव्हा आपल्याला काय दुःख होत. पण तू तुझी मर्यादा ओलांडतेस संजना. जे नाटक होत ते सत्य परिस्थितीत बदलण्याचा तू प्रयत्न करू नकोस, परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचाही विचार करू नकोस तू. आणि राधिका आमच्या लायक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. जा इथून निघून जा, जस्ट लीव मी अलोन फॉर सम टाइम. मला माहितीये दुष्यंत राज, तुम्ही असं सगळं का वागताय? कारण त्या रात्री तुम्ही नशेत असण्याचं फक्त नाटक केलं. नाहीतर साधा ज्यूस पिऊन तुम्हाला गरगरायला लागला. त्या रात्री तुम्ही माझा फायदा घेतलात, तुम्ही फसवलायत मला, धोका दिलात तुम्ही मला. राधिका कुठे गेली असेल कोणास ठाऊक, पण ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असावी म्हणजे झालं. अंजना, आता हिला काय झालं? संजना कशी आहे हे तुम्हाला कळलं ना, ती किती खरी आहे आणि किती खोटी आहे हेही तुम्हाला कळलं असेल. आम्हाला ही गोष्ट कधीच समजली होती आणि तेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला वारंवार प्रयत्न करत होतो, पण तुम्ही मात्र. मग आत्या साहेब. दुष्यंतराजे, राधिका कधीही चुकीची वागलेली नाहीये, तिनं कधीही तुमचा विश्वासघात केलेला नाहीये, तुमच्या बरोबर कधी गैरव्यवहार केलेला नाही, पण तुम्ही मात्र तिच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आम्ही खात्रीपूर्वक सांगतो, संजनाने नक्की तिला तुमचे आणि तिचे फोटो दाखवले असणार आणि तुम्ही बघायच्या आत ते आपल्या फोन मधून डिलीट केले असणार.
पण तुम्ही मात्र फक्त तुमच्या सुहासिनी वहिनीवर आणि तुमच्या संजनावरतीच विश्वास ठेवलात. पण या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा राधिका कुठे आणि तिला कसं शोधायचं याचा आपण विचार करूया. राधिका नक्कीच त्या ऋषभकडे गेली असणार. मुळात तुम्ही आधी ही शंका डोक्यातून काढून टाका. हा सतत जो संशय तुम्ही घेतान तिच्यावर तो काढून टाका. ऋषभचे आणि तिचे काहीही संबंध नाहीयेत. पण काहीही झालं तरी आमचं घर सोडून जायला नको होतं राधिकाने, आणि तेही आमचं बाळ तिच्या पोटात असताना. फार मोठी चूक केली राधिकाने आत्यासाहेब. मान्य, तिने फार मोठी चूक केली, पण हे घर तिने सहजासहजी सोडलंय. जरा विचार करा तुम्ही तिच्याशी कसे वागलायत ते. तुम्ही तिच्यावर किती अत्याचार केलेत, किती छळलत तुम्ही तिला, मारहाण केलीत तिची, तिच्यावर विश्वास ठेवला नाही तुम्ही कुठल्याच गोष्टीत. व ऋषभवरनं वारंवार संशय घेत राहिला तिच्यावर. सुहासिनी आणि संजनाच्या खोट्या बतावण्यानं विश्वास ठेवून तुम्ही छळलत तिला, आणि हे तुम्हाला कमी वाटलं म्हणून आज तिला आपल्याच घरातल्या खोलीत डांबून ठेवलं. अशा अवस्थेत तिने काय करायला हवं होतं? आणि त्यावेळी तुमच्या लक्षात नाही आलं की तुमचं बाळ तिच्या पोटात आहे म्हणून? विचार करा जरा. आणि ह्या सगळ्याला कंटाळूनच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला असेल, आणि आम्ही तिला कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण एक लक्षात ठेवा, लवकरात लवकर तिला शोधून आणण्याचा प्रयत्न करा. नाहीतर अशा अवस्थेत जर तिनं काही बरं वाईट केलं ना, तर याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. काय चाललंय या घरातन खरंच काही कळत नाही. सगळं ठीक होईल ठीक होईल असं वाटेपर्यंत नेमकं काहीतरी बिनसतं. दादा दादा, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. राजवीर, त्या पलीकडे आपण काय करू शकतो? बरं, सगळं ठीक करावं असं म्हटलं तर कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. दुष्यंत राजे, आम्हाला वाटतं आता आपण अजिबात वेळ वाया न घालवता पोलीस कंप्लेंट करणार. हे बघा, राधिकानं जर काही बरं वाईट करून घेतलं ना, तर पश्चाताप करण्यापलीकडे आपल्या हातात काहीही राहणार नाही. दुष्यंत दादा, देवेंद्र दादा बरोबर बोलतात. पोलिसांचं आपलं नेटवर्क असतं, ते आपल्याहून जास्त लवकर त्यांना शोधू शकतील, आणि तसंही आपण तीन माणसं त्यांना कुठे शोधणार आहोत. आणि मला सुद्धा हीच भीती वाटते की आपण त्यांना शोधेपर्यंत त्यांना काही झालं तर. कुठे गेली असेल राधिका? राधिका, तुला इतका प्रॉब्लेम होता तर तुम्हाला कळलं का नाहीस? इट्स ऑल माय फॉल्ट. मी असा वागलो तिच्याशी की एक मित्र म्हणून सुद्धा तिने मला फोन केला नाही. पण मी काय करू, कुठे शोधू तिला? आंबोलीला जाऊ? पण विठ्ठल अंकल पण तिथे नाही आहेत. मी आधी सुंदरनगरला जातो, तिथे गेल्यावर मला कळेल एक्झॅक्टली काय झालंय ते. या दुष्यंत राजे निंबाळकर. इन्स्पेक्टर, आम्ही तुमच्या Sakura.
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.